लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अयोध्येतील श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा सर्वत्र मोठा उत्साहात अयोध्येतील श्रीराम लल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। वेगवेगळ्या धार्मिक उपक्रमांद्वारे नागरिक या सोहळ्यात सहभागी होत आहेत। नाशिक रोड येथील मनसेच्या वतीने आज मुक्तिधाम मंदिर येथे प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली आहे। तसेच मनसेचे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित आणि त्यांच्या पत्नी निधी पंडित यांनी स्वतः घरी तयार केलेला अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती यावेळी श्री प्रभू रामचंद्र यांच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे। या प्रतिकृतीचा अभिषेक देखील यावेळी करण्यात आला। तर विशेष म्हणजे पंडित दाम्पत्यांनी स्वतः ही प्रतिकृती घडवलेली आहे। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 20 मध्ये आज 1000 किलो लाडूचा महाप्रसाद देखील वाटप केला जाणार आहे। पाचशे वर्षांपासून प्रत्येक हिंदू बांधवांची असलेली प्रतीक्षा आता संपलेली असून अयोध्येत रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा सोहळा हा सर्वांसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे आणि याच ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले असल्याची प्रतिक्रिया यावेळी ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी व्यक्त केली आहे। आज अयोध्यामध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठा होत आहे आणि सर्वत्र आनंद उत्सव होत आहे आणि 500 वर्ष ह्या याच्यासाठी आपण प्रतीक्षा केलेली आहे आणि नाशिकला खूप महत्त्व आहे, धार्मिक महत्त्व आहे, कारण की प्रभू श्रीराम जेव्हा वनवासामध्ये होते तेव्हा ह्या नाशिकला त्यांची चरणस्पर्श झाले, त्यामुळे ही पावन भूमी आहे आणि म्हणून आज आम्ही सर्व भाविक आणि मनसेचे पदाधिकारी नाशिक रोडला मुक्तिधाम इथे आज महाआरती करून आम्ही एक राम मंदिर ही कलाकृती आहे, ही राम मंदिराची प्रतिकृती आहे ती आज आम्ही इथे घेऊन आलेलो आहे आणि याचा अभिषेकसुद्धा केलेला आहे आणि आम्ही सर्वत्र आम्ही त्याचं दर्शन लोकांना देत आहोत आणि हा आनंद उत्सव खूप चांगल्या पद्धतीने साजरा हो आणि सर्वांना या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा संदर्भ निमित्ताने शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक सोहळ्याप्रसंगी शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन धानापुणे, वाहतूक सेना शहर अध्यक्ष मयूर कुकडे, ॲडव्होकेट योगेश सिरसाट, शाखा अध्यक्ष अनुप लोखंडे, उपशाखा अध्यक्ष विल्सन साळवी, विभाग अध्यक्ष शिवेश चौधरी, प्रदीप शेजवळ, आयुष चक्रे, विवेक गोरे, संदीप राजगुरु आदी उपस्थित होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।